हाय गर्ल्स, एक्सरसाइज 1.2 बघा। आता ह्याच्यामध्ये चार पाच चार्ट आहेत, ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत। फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, ह्याला आपण अँड म्हणतो। याच्या बेसिक कन्सेप्ट बघा, ही एक्झरसाइज याच्यावर डिपेंड आहे। हे बघा, ह्याला आपण अँड म्हणणार आणि ह्याला आपण काय म्हणणार, ऑर म्हणणार। ओके, अँड ऑर लक्षात ठेवा, किंवा कंजंक्शन आणि डिसजंक्शन लक्षात ठेवा। अँड असेल तर ह्याला आपण कंजंक्शन म्हणतो आणि ऑर असेल तर ह्याला आपण काय म्हणतो, डिसजंक्शन म्हणतो। पी आणि क्यू हे दोन लक्षात ठेवायचे। आता इथं लक्षात ठेवायचं टी टी, इथं टी एफ, इथं अल्टरनेट घ्यायचं लगेच एफ टी, आणि इकडं काय घ्यायचं, एफ एफ घ्यायचं। आता जेव्हा पी अँड क्यू आपण घेतो त्यावेळेस काय करायचं, हे दोन्ही टी टी आहे, जेव्हा टी टी असेल तेव्हाच काय येणार आहे, टी येणार आहे, आणि बाकी पूर्ण काय येणार आहे, एफ येणार आहे, हे पाठच करायचं। अँडलाच आपण काय म्हणतो, कंजंक्शन म्हणतो। जेव्हा दोन्ही व्हॅल्यू ट्रू आणि ट्रू असेल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये काय घेणार, टी घेणार, अदरवाईज आपण काय घेणार, फॉल्स घेणार। हे सांगितलेलं मी तुम्हाला अगोदर, तरी पण एकदा परत सांगते। आता याच्यामध्ये पी आणि क्यू असेल, आता जेव्हा ऑर असेल किंवा त्याला आपण डिसजंक्शन म्हणतो असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऑर। आता याच्यामध्ये पण टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ असं आपण ह्याच्यामध्ये घेतो। आता जिथं एफ एफ असेल फक्त तिथंच काय येणार, ह्याच्यामध्ये एफ येणार, अदरवाईज बाकी ह्याच्यामध्ये काय येणार, ह्याच्यामध्ये टी येणार। ओके, इतकं लक्षात ठेवायचं। आणि इम्प्लाईजमध्ये लक्षात ठेवायचं टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ। आता ह्याच्यामध्ये इम्प्लाईज आपण असं डिनोट करतो ॲरोनो, पी इम्प्लाईज क्यू। टी टी जर असेल तर इथं आपण टी घेतो, एफ एफ जर असेल तर इथे एफ घेतो, बाकी काही म्हणजे सेकंड दोन नंबरला जर एफ असेल, इकडं बघा टी टी असो, टी एफ किंवा आपण थर्ड नंबरला एफ टी घेतो, ही सिक्वेन्स ठेवायची। आणि इथं काय घेतो आपण, एफ एफ घेतो। जेव्हा सेकंड नंबरला एफ असेल तिथंच आपण काय घेणार, एफ येणार, बाकी पूर्ण काय घ्यायचे याच्यामध्ये, टी घ्यायची। आणि ज्यावेळेस आपण डबल इम्प्लिकेशन घेतो त्यावेळेस फक्त इथं चेंज करायचं, इथं एफ होतं तिथंसुद्धा काय करायचं, एफ, म्हणजे टी एफ किंवा एफ टी असेल अल्टरनेट तर आपण एफ एफ घेणार, अदरवाईज आपण काय घेणार, ट्रू घेणार। ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, एक्झरसाइजमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर द गिवन, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स। तुम्हाला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं, दिलेलं काय आपल्याला, पी इम्प्लाईज क्यू, इन ब्रॅकेट पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू, अँड इम्प्लाईज काय दिलेले आपल्याला, पी दिलेले। तर ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, अगोदर पी आणि क्यू व्हॅल्यू लिहून टाकायच्या, जी जी ब्रॅकेट तुम्हाला दिलेली आहेत। इथं फक्त पी आणि क्यू, आर असेल तर आरची पण कंडिशन घ्यावं लागणार आहे, पण ज्यावेळेस पी आणि क्यू दोनच देतात त्यावेळेस तुम्हाला टी टी, टी एफ, एफ टी, हे बघा टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ, हे चार घ्यायचे। आता पहिली ह्याच्यामध्ये ब्रॅकेट, पहिला ब्रॅकेट कशाचा दिलेला आहे, पी इम्प्लाईज क्यूचा, आणि पी इम्प्लाईज क्यूमध्ये आपण काय करतो, सेकंड नंबरला जर एफ असेल तरच त्याची व्हॅल्यू आपण फॉल्स घेतो, अदरवाईज आपण व्हॅल्यू काय घेतो, ट्रू। म्हणजे या पूर्ण बाकीच्या व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू, फक्त ही जी सेकंड व्हॅल्यू आहे ही काय येणार आहे, एफ येणार आहे। ओके, आता याच्यामध्ये बघा, पी इम्प्लाईज क्यू आहे आणि परत तुम्हाला सोबत अँड क्यू दिलेलं आहे, किंवा कंजंक्शन क्यू दिलेलं आहे। आता म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अँड यूज करायचं, पण अगोदर हे घ्यायचं आणि नंतर इकडचं घ्यायचं। ओके, नंतर हा क्यू घ्यायचा। आता उलटं कन्सिडर करावं लागलं, हा टी आणि हा टी, दोन्ही टी टी आहे म्हणून आपण ह्याचं उत्तर काय घेणार, टी घेणार। अँडमध्ये जेव्हा टी टी असेल तेव्हाच आपण टी घेतो, आता इथं एफ एफ असेल तर इथं उत्तर काय येणार आहे, एफच येणार आहे। इथं परत टी टी आलेलं आहे बघा, म्हणून इथं काय घेणार आहे, टी। आता इथं टी एफ आहे म्हणून काय घ्यायचं, एफ घ्यायचं। परत तुम्हाला एवढ्यासोबत इम्प्लाईज काय करायचं, क्यू। आता हा ब्रॅकेट तर आपण फाइंड केला, हा एवढा, ह्याच्यासोबत इम्प्लाईज आपल्याला काय करायचं, सॉरी, क्यू ने पी करायचं आपल्याला, म्हणजे ह्याच्यासोबत आपल्याला ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये इम्प्लिकेशन यूज करायचं, पण यूज करताना अगोदर हे दिलेले नंतर हे दिलेले, म्हणजे आपल्याला असं उलटं जावं लागणार आहे। हे बघा, हा टी आणि टी असेल तर आपण टी घेतो, एफ टी असेल तर टी घेतो, टी एफ असेल तर एफ घेतो, टी एफ असेल तर काय घेतो, टी घेतो। ओके, तसंच सेकंड नंबरचं आहे बघा, ह्याच्यामध्ये त्याच्यात दिलेले पी अँड निगेशन ऑफ क्यू, डबल इम्प्लाईज इन ब्रॅकेट पी इम्प्लाईज क्यू। आता ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं दिलेलं आहे, तर अगोदर पी क्यू घेऊन टाकायचे, टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ हे घेऊन टाकायचे। निगेशन ऑफ क्यू ह्याच्यामध्ये आलेलं आहे, क्यूचं निगेशन, याचा अर्थ काय आहे, हा जो क्यू आहे हा
याचं काय घ्यायचं आपल्याला निगेशन म्हणजे अपोजिट घ्यायचं. टी असेल तर काय घेणार आपण एफ, एफ असेल तर काय घेणार टी, टी असेल तर काय घेणार एफ, एफ असेल तर काय घेणार टी. ओके, हे इथं हे बघा, हे इथं आपल्याला दिलेलं आहे. आता पी अँड निगेशन ऑफ क्यू, इथं बघा हा ब्रॅकेट, याच्यामध्ये आपल्याला पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी आणि क्यू निगेशन ऑफ क्यूमध्ये आपल्याला अँड यूज करायचं. म्हणजे हा जो आहे हा आहे हा पी आणि हा क्यू निगेशन क्यू आहे, दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं अँड. आता इथं हे सिक्वेन्स नाही म्हणून आपल्याला उलटं घ्यायचं काम नाही. ओके, टी एफ असेल तर आपण काय घेणार याच्यामध्ये एफच घेणार, इथंसुद्धा टी एफ असेल, सॉरी इथं टी टी आलेलं आहे सेकंड नंबरला म्हणून आपण टी घेणार, एफ एफ आलं तर एफच घेणार, खाली एफ टी आलं तर एफच घेणार, फक्त टी टी आलं तर काय घेणार टी. परत आपल्याला सेपरेट काय घ्यायचं ते पूर्ण आपण सोबत घेऊ शकत नाही, एवढा ब्रॅकेट आपण सॉल्व केला. आता आपण काय करू शकतो, पी इम्प्लाईज क्यूमध्ये काय घेऊ शकतो, एवढ्याच्या व्हॅल्यू घेऊ शकतो. आता हे दोन्हींमध्ये आपल्याला इम्प्लिकेशन यूज करायचं, जिथं फक्त सेकंड नंबरला एफ आलेलं असेल तिथंच एफ घ्यायचं, बाकी पूर्ण ह्याच्यामध्ये काय घ्यायचं टी घ्यायचं. ओके, आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये डबल इम्प्लाईज आपल्याला घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनमध्ये काय सांगितलं होतं मी, जेव्हा टी एफ किंवा एफ टी हे अल्टरनेट असेल तेव्हाच आपण काय करणार एफ एफ घेणार. आता ह्याच्यामध्ये हा जो पहिला बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये हा जो पहिला बॉक्स आहे हा, आणि परत सेकंडमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, सॉरी हा हा जो बॉक्स आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू, आणि परत पी इम्प्लाईज क्यू, म्हणजे दोन्ही बॉक्समध्ये आपल्याला डबल इम्प्लिकेशन यूज करायचं. आता इथे एफ टी आलेला आहे, टी एफ असो किंवा एफ टी असो अल्टरनेट आला तर आपण काय घेणार एफच घेणार, इथंसुद्धा टी एफ आलेलं आहे म्हणून आपण काय घेणार एफच घेणार, इथंसुद्धा एफ टी आलेलं आहे म्हणून काय घेणार एफ घेणार, इथंसुद्धा एफ टी आलेलं आहे म्हणून काय घेणार आपण एफ घेणार. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, तसाच थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आहे बघा, फोर्थ थोडासा वेगळा आहे, फोर्थमध्ये लक्ष द्या, पी क्यू आणि आर. आता ह्याच्यामध्ये पी क्यू आर, थर्डमध्ये सुद्धा पी क्यू आर आपल्याला दिलेलं आहे, फोर्थमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला पी क्यू आर. ज्यावेळेस तुम्हाला पी क्यू आर देतात त्यावेळेस सिक्वेन्स थोडीशी चेंज होती, इथं आपण चारच घेत होतो, म्हणजे हे चार आणि हे चार आठच घेत होतो, पण इथं परत चेंज होतात. आता इथं बघा, सिक्वेन्स घेताना अगोदर चारची, इथं आपण दोन दोनच्या सिक्वेन्स घेतल्या होत्या, ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आर दिसला अगोदर टी 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 चार वेळेस लिहायचं, त्याच्यानंतर यफ 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 हे चार वेळेस लिहायचं. ओके, त्याच्यानंतर आता टी टी नंतर परत एफ एफ टी टी, हे टी टी घेतलं, आता सेकंडला घ्यायचं एफ एफ, परत काय घ्यायचं टी टी, आणि परत काय घ्यायचं एफ एफ घ्यायचं. म्हणजे एक सिक्वेन्समध्ये टी 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 फोर वेज घ्यायचे, नंतर एफ 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 फोर वेज घ्यायचे, त्याच्यानंतरच्या सिक्वेन्समध्ये टी टी घ्यायचं एफ एफ घ्यायचं टी टी घ्यायचं एफ एफ घ्यायचं. ओके, ही सिक्वेन्स आलेली आहे. आता दिलेलं काय ह्याच्यामध्ये, आता हे डायरेक्ट आपण पूर्ण नाही सॉल्व करू शकत, पी इम्प्लाईज आपण काढू शकतो, पण आपल्याला अगोदर हा एवढा ब्रॅकेट सोडवावा लागणार आहे, म्हणजे निगेशन ऑफ क्यूसुद्धा आपल्याला काढावं लागणार आहे. निगेशन फक्त निगेशन क्यूचं नाही काढायचं, अगोदर आपल्याला काय काढावं लागणार आहे, क्यू अँड आर, क्यू आणि आरमध्ये अँड यूज करायचं. तर इथं तो बॉक्स लिहायचा बघा, क्यू आणि आर, आता हा हे दोन बॉक्स आपल्याला कन्सिडर करायचे, क्यू अँड आर. जिथं जिथं आपल्याला टी टी दिसेल फक्त तिथं टी लिहायचं, बाकी पूर्ण व्हॅल्यू काय लिहायच्या एफ लिहायच्या. बघा याच्यामध्ये टी टी दिलं टी घ्यायचं, इथं टी एफ दिलं एफ घेणार, एफ टी असेल एफ घ्या, एफ एफ असेल एफ घ्या, इथं टी टी आलं परत म्हणून टी घ्या, टी एफ असेल एफ घ्या, एफ टी असेल एफ घ्या, टी एफ असेल एफ घ्या. ओके, आता इथं बघा, ह्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे, पूर्ण ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं, म्हणजे ह्याच्या पूर्ण अपोजिट व्हॅल्यू घ्यायच्या, टी असेल एफ, एफ असेल टी, एफ असेल टी, एफ असेल टी, टी असेल एफ, एफ असेल टी, अशा व्हॅल्यू घ्यायच्या. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये काय करायचं, आता हा बॉक्स आपल्याला भेटलेला आहे, हा जो बॉक्स आहे एवढा हा बॉक्स आपल्याला भेटलेला आहे, पण ह्या बॉक्समध्ये आणि पीमध्ये, म्हणजे अगोदर पी घ्यावं लागणार आहे आणि इम्प्लाईज आपल्याला एवढ्या बॉक्सचं घ्यावं लागणार आहे. आता पी कोणता आहे, हा पी, म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ह्या बॉक्समध्ये आपल्याला इम्प्लिकेशन यूज करायचं. ह्याच्यामध्ये जर आपण इम्प्लाईज यूज केलं तर टी एफ असेल तर आपण एफ घेणार, जिथं जिथं टी एफ असेल तिथं आपण काय घेणार एफ घेणार, बाकी पूर्ण ह्याच्यामध्ये आपण काय घेणार व्हॅल्यू टी घेणार आहे. ओके, आता बघा, फाईव्ह नंबरचे इझी आहे, सिक्स नंबरचे तसं आहे, जे जे विचारलेलं आहे तुम्हाला ते सेपरेट सेपरेट अगोदर सॉल्व करायचं. ह्याच्यामध्ये पी क्यूज दिलेलं आहे बघा, तर अगोदर आपण पीची आणि क्यूची व्हॅल्यू घेतलेली आहे. आता इथं निगेशन पी आणि निगेशन क्यू सेपरेट विचारलेलं आहे, म्हणून अगोदर तुम्हाला काय करावं लागणार आहे, पीचं निगेशन आणि क्यूचं निगेशन काढावं लागणार आहे. म्हणजे फक्त पीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्याच्या त्या सोडून दुसऱ्या घ्यायच्या, टी असेल एफ घ्यायचं, एफ असेल टी घ्यायची. आता निगेशन ऑफ पी इम्प्लाईज निगेशन ऑफ क्यू, म्हणजे दोन्हींमध्ये तुम्हाला काय यूज करायचं, इम्प्लाईज यूज करायचं. इम्प्लाईज कधी यूज करतो आपण, जेव्हा टी एफ असेल तेव्हाच आपण काय घेतो,
यफ घेतो, अदरवाइज बाकीचे व्हॅल्यू आपण काय घेतो, ट्रू घेतो. ओके, आता परत हे एवढं समजा आपलं सॉल्व झालं, पण आता आपल्याला सेपरेट एवढं सॉल्व करावं लागणार आहे. ह्याच्यामध्ये निगेशन पी इम्प्लाईज निगेशन क्यू होतं, पण ह्याच्यामध्ये आपल्याला निगेशन क्यू इम्प्लाईज निगेशन पी करायचं, म्हणजे अगोदर निगेशन पी घ्यायचं आणि नंतर निगेशन काय घ्यायचं, सॉरी अगोदर निगेशन क्यू घ्यायचं आणि नंतर निगेशन काय घ्यायचं, पी घ्यायचं. ती घेऊन आपण एवढी व्हॅल्यू काढणार. आता दोन्हींमध्ये आपल्याला दिलेलं काय आहे, अँड, म्हणजे हे एवढ्या बॉक्समध्ये आणि एवढ्या बॉक्समध्ये काय यूज करायचं आपल्याला, अँड. अँड कधी येणार, जिथं टी टी असेल तिथं टी येणार, बाकीच्या पूर्ण व्हॅल्यूमध्ये टी एफ असेल, एफ टी असेल इथं एफच येणार, टी टी असेल तर परत काय येणार आहे, टी येणार आहे. ओके, असेच इझी प्रॉब्लेम आहेत बघा याच्यामध्ये. फक्त थोडंसं कुठं काय विचारलं हे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. हे पेज बघा याच्यामध्ये, 7 नंबरचा क्वेश्चन बघा. क्यू इम्प्लाईज पी ऑर इन ब्रॅकेट निगेशन ऑफ क्यू डबल, सॉरी निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाईज क्यू. याच्यामध्ये अगोदर पी क्यू तर लिहूनच टाकायची, आर अस आर दिलेलं असेल तर आर घ्यायचंच नाही. निगेशन ऑफ क्यू आपल्याला सेपरेट पाहिजे, हे तुम्ही सेपरेट आहे असं काढू शकता, किंवा अगोदर जरी क्यू इम्प्लाईज पी काढलं तरी चालते, पण इथं आपल्याला निगेशन विचारलं, मग लगेच पीच्या आणि क्यूच्या नंतर काय करायचं, निगेशन ऑफ पी काढायचं. पीचं निगेशन जर आपण घेतलं तर टीचं यफ एफचं टी एफचं काय घ्यायचं, टी. क्यू इम्प्लाईज प्यू पी ज्यावेळेस आपण करणार, क्यू इम्प्लाईज पी ज्यावेळेस आपण करणार, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, क्यूकडून कुठं जावं लागणार आहे, पीमध्ये. मग उलटं बघायचं, टी टी असेल तर बरोबर आहे आपण टीच घेणार, एफ टी असेल तरी पण आपण टीच घेणार, फक्त टी एफ जर आलं म्हणजे दोन नंबरला एफ आलं तर आपण काय घेणार, एफ घेणार, आणि एफ एफ असेल तरी तर काय घेणार आहे, टी घेणार आहे. ओके, त्याच्यानंतर परत ह्याच्यामध्ये काय घ्यावं लागणार आहे आपल्याला, आपण इम्प्लाईजचं काढून टाकलं सेपरेट, आता आपल्याला निगेशन ऑफ पी सुद्धा आपण काढलेले, पण निगेशन ऑफ पी आणि क्यू या दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, डबल इम्प्लिकेशन यूज करायचं. ओके, मग या दोन्हींमध्ये निगेशन ऑफ पी आणि क्यू या दोन्हींमध्ये काय यूज करायचं, डबल इम्प्लिकेशन यूज करायचं. ओके, त्याच्यानंतर याच्यातला सेकंड क्वेश्चन आहे बघा, फक्त सेकंड क्वेश्चनमध्ये विचारलेलं तेच आहे, पण फक्त थोडंसं फिरून विचारलेलं आहे, ह्याच्यावर क्लिअर दिसेल बघा. हा क्वेश्चन मी अगोदर सांगते, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. विचारलेलं तेच आहे, आपल्याला काढायचा ट्रूथ टेबलच, पण दिलेल्या कंडिशनमध्ये इक्वॅलन्स दिलेलं आहे, म्हणजे एवढ्याची व्हॅल्यू आणि एवढ्याची व्हॅल्यू आपली काय आली पाहिजे, सारखी आली पाहिजे. सारखी कशी बघा, आता पी आणि क्यू तर आपण तेच घेणार, टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ. त्याच्यानंतर इथं अगोदर आपल्याला क्यू इम्प्लाईज पी काढावं लागणार आहे, हे इथं आपण क्यू इम्प्लाईज पी 3 नंबरला काढलं. या दोन्हींमध्ये काय यूज केलं आपण, इम्प्लिकेशन कसं उलटं घेणार आहे, अगोदर क्यू घ्यायचं नंतर पी घ्यायचं, टी टी असेल तर टी, एफ टी असेल तरी टी, फक्त टी एफ असेल तर आपण काय घेतो, एफ, आणि एफ एफ असेल तरी काय घेणार, टी घेणार. त्याच्यानंतर परत आपल्याला पी इम्प्लाईज इन ब्रॅकेट क्यू इम्प्लाईज पी, म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये अगोदर हे घ्यायचं नंतर हे, दोन्हींमध्ये तुम्हाला यूज काय करायचं, इम्प्लाईज. इम्प्लिकेशनमध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, टी एफ असेल तर काय येणार आहे, एफ येणार, बाकी पूर्ण काय येणार आहे, टी. तर कुठंच टी एफ आलेलं नाही, म्हणून पूर्ण व्हॅल्यू आपल्या काय आलेल्या आहेत, टी आलेल्या आहेत. ओके, निगेशन ऑफ पी, आता पीचं निगेशन जर आपण ह्याच्यामध्ये घेतलं तर इथं सेपरेट आपल्याला विचारलेलं पीचं निगेशन, म्हणून काय घेणार मी, पीचं काय घेणार, निगेशन घेणार, त्या व्हॅल्यू एवढ्या आल्या. तर पी इम्प्लाईज क्यू जर समजा मी घेतलं, पी इम्प्लाईज क्यू सेपरेट जर आपण दोन्हींमध्ये इम्प्लाईज घेतलं तर फक्त दोन नंबरला काय येणार, एफ आहे, बाकी व्हॅल्यू काय येणार आहे, टी. आणि परत काय विचारलेलं आहे, निगेशन पी इम्प्लाईज इन ब्रॅकेट पी इम्प्लाईज क्यू, म्हणजे निगेशन पीमध्ये, सॉरी या निगेशन पीमध्ये आणि या एवढ्यामध्ये आपण काय यूज केलेले, इम्प्लाईज यूज केले. आता त्यांनी कंडिशन जी दिलेली ते दोन्ही बॉक्स तुमचे सेम येतात का हे बघायचे. पहिलं काय, पी इम्प्लाईज इन ब्रॅकेट क्यू इम्प्लाईज क्यू, म्हणजे हे क्यू इम्प्लाईज पी, हा 4 नंबरचा बॉक्स, आणि परत त्याच्यासोबत हा शेवटचा 7 नंबरचा बॉक्स, हे पण टी 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 4 वेळेस आलेले, हे पण टी 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 4 वेळेस आलेले, तीच कंडिशन इथं दिलेली आहे, म्हणजे हे इक्वॅलन्स झालेलं आहे. मग याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, द एंट्रीज इन द कॉलम 4 and 7 आर आयडेंटिकल. 4 and 7 मधल्या ज्या एंट्रीज येतात किंवा ज्या व्हॅल्यू आलेल्या येतात त्या कशा येतात, आयडेंटिकल आहेत, म्हणजे सेम आहेत. देअर फोर दीज व्हॅल्यूज आर इक्वॅलन्स, किंवा पी इम्प्लाईज इन ब्रॅकेट क्यू इम्प्लाईज पी इक्वॅलन्स निगेशन ऑफ पी इम्प्लाईज इन ब्रॅकेट पी इम्प्लाईज क्यू. ओके, असे प्रॉब्लेम तुम्ही याच्यावर सॉल्व करू शकता, हे पूर्ण व्यवस्थित लिहून घ्या आणि मला रिप्लाय करत जा. तुम्हाला जर काही नाही समजलं तर मला विचारा. ओके,